व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या हातावर जी काही अर्धचंद्राकृती तयार होत असते तिच्या मागे काय संकेत असतात कोणत्या व्यक्तींच्या हातावर अर्धचंद्र तयार होत असतो याची माहिती मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचं बटन तुम्हाला दिसेल तेसुद्धा दाबा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो आणि मैत्रिणींनो सामुद्रिक शास्त्रांमध्ये शरीरावरील तीळ आणि निशानी यांचं खूप महत्त्व आहे कुणाच्या हातावर तीळ असतात कुणाच्या अंगावर कुठे तीळ असतात त्याचंसुद्धा वेगवेगळं महत्त्व असतं कुणी जन्मताच काहीतरी निशाण घेऊन आलेलं असतं पण या सगळ्या गोष्टींचा काही ना काही प्रभाव पडत असतो त्याचप्रमाणे हातावरील विभिन्न रेषा तसेच भाग्यरेषा मस्तक रेषा हृदयरेषा मंगल रेषा इत्यादी रेषांशिवाय चिन्ह जर असतील उदाहरणार्थ शंख चक्र मंदिर आणि स्वस्तिक हाताचे आकार यावरून मनुष्याच्या भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ त्याचबरोबर मनुष्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व यांची माहिती मिळत असते त्याचप्रमाणे आपल्या बोटांची लांबी आकार नखांवरील चिन्ह यावरूनसुद्धा प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि भविष्याची माहिती आपल्याला मिळत असते सामुद्रिक शास्त्र असं एक शास्त्र आहे ज्यामध्ये भविष्य बघण्याचं एक प्राचीन विज्ञान आहे विष्णुपुराणात वर्णन केलेल्या एका कथेनुसार हे शास्त्र माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना सांगितलं होतं भगवान विष्णूंनी या शास्त्राचा प्रसार केला होता म्हणून या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असं म्हटलं जातं आपल्या हातावरच्या रेषा पर्वत नखांची ठेवण आणि विभिन्न चिन्ह त्यांच्या ग्रहणाध्यायाने या विद्येचा विकास झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या हातावर आढळणारे काही विशेष चिन्ह जे छोट्या छोट्या रेषांनी बनलेले असतात त्याचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या नखांवर जी काही अर्धचंद्राकृती तयार होत असते त्याचा नेमका काय अर्थ असतो किंवा आपल्या हातावर म्हणजे तळहातावरसुद्धा अर्धचंद्र तयार होतो याचीसुद्धा माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया हातावर बनलेल्या चिन्हांविषयी ज्या लोकांच्या हातावर शंखाचं चिन्ह असतं ते निश्चित रूपाने धनवान बनतात अशा लोकांना जीवनामध्ये धनाची कधीही कमतरता पडत नाही त्यांचा स्वभाव म्हणाल तर दृढनिश्चयी असतो त्यांच्या हाताच्या पंजावर माशाचं चिन्ह असणं हे सौभाग्याचं ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि काही लोकांमध्ये हाताच्या पंजांवर असं लहानपणापासूनच चिन्ह असतं पण काही लोकांमध्ये अर्ध आयुष्य गेल्यावर असं चिन्ह तयार होतं तेव्हा त्यांचं भाग्य उदयाला येतं म्हणजे काहींना जन्मताच असं काही नसतं अर्ध आयुष्य गेलं की मग हातावर अशा पद्धतीची चिन्ह दिसायला लागतात मग तेव्हा कुठे त्यांच्या भाग्याचा उदय होतो त्यानंतर ज्या लोकांच्या हातावर मंदिरासारखं चिन्ह बनतं ते नेहमी समाजामध्ये मान सन्मान कीर्ती मिळवतात तर तुमच्यापैकी कुणाकुणाच्या हातावर मंदिरासारखं चिन्ह आहे किंवा माशाचं चिन्ह आहे शंखाचं चिन्ह बनलेलं दिसतं तर कमेंट करून नक्की सांगा तर ज्या ज्या लोकांच्या हातावर मंदिरासारखं चिन्ह बनतं तर ते लोक बसतात एका जागी पण त्यांना माहिती सगळ्या बाजूच्या लोकांची असते म्हणजे बसल्या बसल्या त्यांना सर्व प्रकारची माहिती मिळत असते आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयाची खूप माहिती असते किंवा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला कोण देईल तर हा व्यक्ती देईल दे असे सुद्धा गुणधर्म बऱ्याच व्यक्तींमध्ये आढळतात तर ज्यांच्या ज्यांच्या हातावर असं मंदिराचं चिन्ह असतं तर त्यांनासुद्धा आजूबाजूच्या लोकांची बसल्या बसल्या खूप माहिती असते म्हणून कोणी अडीअडचणीत असेल तर सल्ला मागायला बरेच जण याच लोकांकडे जातात कारण हे लोक बुद्धिमान मानले जातात त्या व्यतिरिक्त ते चांगले मार्गदर्शकसुद्धा असतात त्याचबरोबर हे लोक चारित्र्यवानसुद्धा असतात म्हणजे त्यांचं चारित्र्य ते नेहमी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात धार्मिक प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्या हाताच्या पंजावर ध्वजाचं चिन्ह असतं स्वस्तिक हे चिन्हसुद्धा शुभचिन्ह मानलं जातं स्वस्तिक चिन्हाचं महत्त्व काय हे तुम्हाला वेगळं सांगायला नको पण ज्या लोकांना धार्मिक कार्यामध्ये किंवा धार्मिक गोष्टींमध्ये रस आहे अशा बऱ्याच लोकांच्या हाताच्या पंजावर ध्वजाचं म्हणजे झेंड्याचं चिन्ह दिसतं स्वस्तिकचं चिन्ह दिसतं अशा व्यक्तींच्या अंगामध्ये दयाळूपणा असतो सात्विकपणा असतो तर या सगळ्या गोष्टींचं हे प्रतीक आहे हे, हे चिन्ह आपल्या हातावर असणं तुम्ही जर तुमचे हात निरखून बघितले तर तुम्हालासुद्धा तुमच्या हातावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह दिसतील ज्या लोकांच्या हातावर भाला किंवा त्रिशुलासारखं चिन्ह असतं असं चिन्ह बहादूर असलेल्या माणसाच्या हातावर आढळतं तर बघा तुम्हीसुद्धा तुमचे हात व्यवस्थित बघा तुम्हालासुद्धा तुमच्या हातावर काही चिन्ह दिसत आहेत का कमेंट करून सांगा आता आपण आपल्या हाताच्या पंजावर जी काही पर्वतांची चिन्ह आढळतात तर त्याची माहिती जाणून घेऊया सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या कुंडलीतील ज्या ग्रहाची स्थिती मजबूत आणि शुभ असते त्या ग्रहाच्या पर्वताची उंची जास्त असते त्या पर्वतावर काही शुभचिन्ह तयार होतात त्या बोटाची उंची बाकीच्या बोटांपेक्षा जास्त असते म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं बघा काही काहींचं मधल्या बोटाच्या शेजारचं बोट आपल्याला थोडंसं मोठं दिसतं पायाच्या बाबतीतसुद्धा बऱ्याचदा होतं असं की आपलं कसं अंगठा मोठा दिसतो बाकीची बोटं छोटी दिसतात म्हणजे पायाच्या बोटांबद्दल बोलायचं झालं तर पण कधी कधी काहींचं बघा करंगळी शेजारचं बोट मोठं असतं काही काहींच्या आपण हाताकडे जरी बघितलं तरी अंगठ्या शेजारचं बोट थोडंफार आपल्याला मोठं दिसतं तर असे थोडेफार छोटे मोठे बदल आपल्याला दिसून येत असतात जर एखाद्या व्यक्तीचं अनामिका बोट मोठं असेल तर त्या व्यक्तीची रवी पर्वत उंची जास्त असते त्यावर शुभचिन्ह असेल तर असा व्यक्ती प्रसिद्ध आणि गुणवान असतो दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्तीच्या हाताच्या पंजावर म्हणजे ज्या व्यक्तीच्या हाताच्या पंजावर शनी पर्वताची उंची जास्त असते तर ते शिस्तप्रिय म्हणजे अनुशासनप्रिय आणि यथार्थवादी असतात जर गुरुपर्वताची उंची जास्त असेल तर त्या व्यक्ती राजनीती म्हणजे राजकारण नोकरी व्यवसायामध्ये सफल होतात जर शुक्र पर्वताची उंची जास्त असेल तर अशा व्यक्ती संगीत आणि कला क्षेत्रात उन्नती प्राप्त करतात म्हणजे त्यांना त्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळतं बुध प्रभावाची व्यक्ती बौद्धिक क्षेत्रात प्रगती करते मंगल प्रभावाच्या प्रशासनिक सेवेत जातात आता आपण पाहूया नखांवरील अर्धचंद्राचा अर्थ काय नखावरील अर्धचंद्राकृती शुभ मानली जाते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न पडू शकतो जर आपल्या नखावर अर्धचंद्र बनत असेल किंवा आपल्या तळहातावर अर्धचंद्राकृती बनत असेल तर ते शुभ असतं की अशुभ असतं तर नक्की शुभ असतं ते ज्या व्यक्तींच्या अनामिकेवर अर्धचंद्र असतो तर अशा व्यक्तींना मान सन्मान जास्त मिळतो त्याचप्रमाणे अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये धनवृद्धी होते त्यांचं भाग्य म्हणजे नशीब बलवान असतं आपण म्हणतो ना एखाद्याचं नशीब खूप बलवत्तर असतं तर ज्या व्यक्तींच्या अनामिकेवर अर्धचंद्र असतो तर त्यांचं भाग्यसुद्धा बलवान असतं नशीब बलवत्तर असतं ज्या लोकांच्या मध्यमा बोटावर अर्धचंद्र असतो ते व्यापारामध्ये उत्तम प्रगती करतात हे गुण शनिदेवाचे गुण मानले जातात त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये उत्तम यश मिळतं ज्या लोकांच्या कोणत्याही नखावर असे आकार नसतात त्या व्यक्ती रागीट असतात त्याचबरोबर ते बुद्धिवान असतात अशा व्यक्तींना प्रत्येक बाबतीत सफलता मिळतात आता आपण पाहूया जर आपल्या हातावरील रेखांमध्ये अर्धचंद्र बनत असेल तर त्याचा काय अर्थ होतो त्याचं रहस्य काय आहे जर आपण आपले दोन्ही तळ हात एकमेकांच्या जवळ आणले म्हणजे ते जुळवले आणि त्यामध्ये जर अर्धचंद्र दिसत असेल तर अशी व्यक्ती आकर्षित स्वभावाची असते असे लोक जीवनामध्ये आपल्या लहानपणीचे मित्र किंवा परदेशात राहणाऱ्या व्यक्तीबरोबर सेटल होतात तसेच या व्यक्ती खूप हुशार मानल्या जातात त्याचप्रमाणे प्रत्येक काम त्या चांगल्या प्रकारे करतात कोणत्याही संकटांना अशा व्यक्ती कधीही घाबरत नाही न घाबरता प्रत्येक संकटांना ते सामोरे जातात अशा व्यक्ती फार आकर्षित स्वभावाच्या असतात अशा व्यक्ती बालपणीचा मित्र मैत्रिणीशी अथवा परदेशात राहणाऱ्या व्यक्तीबरोबर सेटल होतात या व्यक्ती जाहीरपणे आपलं प्रेम व्यक्त करू शकत नाही अशा व्यक्ती हुशार असतात कठीण काळातसुद्धा खंबीरपणे संकटांचा सामना करतात आणि त्यांच्यामध्ये लिडरपणा म्हणजे लिडरशिप त्यांच्यामध्ये चांगले असते कोणत्याही गोष्टीचं नेतृत्व ते अगदी चांगल्या प्रकारे करतात आता आपण पाहूयात जर आपले हात जुळवल्यानंतर हातावरती अर्धचंद्र नाही बनला तर ती व्यक्ती कशी असते बघा प्रत्येकाच्या नखावर काही चंद्रकोर दिसणार नाही किंवा प्रत्येकाने आपले हात जुळवले तर अर्धचंद्राकृती काही दिसणार नाही तर ज्यांच्या ज्यांच्या अशी काही अर्धचंद्राकृती बनत नसेल तर त्या व्यक्ती नेमक्या कशा असतात याची माहिती मी तुम्हाला देते जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर चंद्रकोर बनत नसेल तर ती व्यक्ती खूपच शांत आणि दयाळू स्वभावाची असते अशा लोकांना आरामात काम करायला आवडतं माणूस म्हणून हे लोक खूपच चांगले असतात आणि जर तुमच्या हातावर हात जुळवल्यानंतर सरळ रेषा बनत असेल तर तुम्ही नक्कीच खूप शांत आणि दयाळू व्यक्ती असाल पण अशा प्रकारची सरळ रेषा असणारे लोक खूप कमी असतात आता पाहूयात असे लोक त्यांच्या हातावरील हस्तरेषा जुळतच नाही म्हणजे वरती खाली होते किंवा वाकडी तिकडी असते अशी हस्तरेषा असणारे लोक दुसऱ्यांचा विचार करत नाही लोक माझ्याबद्दल काय विचार करतात या गोष्टीने अशा लोकांना कोणताच फरक पडत नाही अशा प्रकारे सामुद्रिक शास्त्रामध्ये हातावरील विविध चिन्हांचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या नखांवर अर्धचंद्राकृती असणं किंवा आपल्या हातावर चंद्रकोर बनणं आपल्या हातावरच्या रेषांची वेगवेगळी चिन्ह बनणं किंवा या रेषांचा काय काय अर्थ होतो याची माहिती मी तुम्हाला देते यापैकी तुमच्या तळहातावर आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या प्रकारची चिन्हं बघितलेली आहेत किंवा तुमच्या तळहातावर किंवा नखांवर अर्धचंद्र दिसतो का हे मला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये शुभ अशुभ असं काही नसतं पण नक्की या चिन्हांचा काय अर्थ होतो याची माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा मी तुम्हाला परत भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या धन्यवाद